हे असे लोक रस्त्यावरती उड्या मारत असतात आमच्या विरोधामध्ये. काही दिवसांनी तेही नष्ट होते. धनुष्य नीट उचला, धनुष्य नीट उचला. रावणाने पण धनुष्य उचललं होतं, त्याचं काय झालं ते जरा रामायणातून समजून घ्या. आणि शिवसेना आम्ही सगळे हे एका युद्धासाठी मैदानावरती उतरलेलो आहोत. त्याच्यामुळे थोडं विचारामध्ये फरक असू शकतो, पण आम्ही एक आहोत. नक्कीच घाम फुटला आहे त्यांना कालपासून. कालपासून त्यांची जी थोडीफार झोप शिल्लक होती ती सुद्धा उडाली. कोल्हापूर हा शिवसेनेचा पाले किल्ला म्हणून ओळखला जातो. 2 दिवस दौऱ्यावर होतात, कशा पद्धतीचा एकूणच 2 दिवसाचा प्रतिसाद पाहायला मिळाला? लोकांमधला उत्साह कसा बघितला? आपणही पाहिला असेल, आम्ही पाहण्यापेक्षा आपणही पाहिला असेल. कोल्हापूर हा कायम शिवसेनेचा बालेकिल्लाच राहिला. हे 2-4 लोक इकडे तिकडे गेले असतील, म्हणजे पक्ष गेला नाही. मी म्हटलं की म्हटलं इकडले 3.5 लोक गेले. एखादा आमदार असेल, 2 खासदार असतील, अजून काही माजी आमदार असतील. पक्ष काही त्याने उभा नाही केला ना. हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनंतर उद्धव ठाकरे आणि लाखो असंख्य शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणारी जनता या कोल्हापुरात आहे. हा पक्ष त्यांच्या मालकीचा आहे, हा इलेक्शन कमिशनच्या मालकीचा नाही आहे. आणि म्हणून तर काल सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे, त्यांची जी मनमानी रोखण्यासाठी इलेक्शन कमिशनची, इलेक्शन कमिशन ज्या प्रकारे राजकीय हस्तक म्हणून सत्ताधाऱ्यांचं काम करत होतं, त्याला आळा घालण्यासाठी शेवटी सर्वोच्च न्यायालयाला पुढे यावं लागलं. आणि हा देश त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या त्या खंडपीठाचा अजन्म ऋणी राहील की त्यांनी लोकशाहीवर आलेलं संकट थांबवलं. आणि त्या उद्देशानं पाहिलं तर इलेक्शन कमिशनचा निर्णयाचा किंवा त्यांनी केलेल्या चोरीचा आमच्यावरती काही परिणाम झालेला नाही. उलट चोरांचे मुखवटे गळून पडले, त्यांनी परत निवडून येऊन दाखवावं. ज्या शिवसेनेनं त्यांना विधानसभा आणि संसद दाखवली, त्यांनी परत त्या सभागृहात जाऊन दाखवावं आमचं आव्हान आहे. आणि पुन्हा एकदा आहे त्यापेक्षा जास्त जागा शिवसेना इथे जिंकेल अशा प्रकारचं वातावरण मी कोल्हापुरात आसपास पाहिलं. एकनाथ शिंदे गटाच्या काही लोकांनी तुम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठलाही कायदा सुरक्षा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा तुम्हाला विरोध होऊ नये या ठिकाणी, त्यामुळे त्यांना कोणतरी पोलिसांनी ताब्यात घेतलाय, कसं पाहता या विरोधाकडे? नाही, आम्ही विरोधाकडे पाहतच नाही, विरोध नाहीच आहे. तो हे असे लोक रस्त्यावरती उड्या मारत असतात आमच्या विरोधामध्ये, काही दिवसांनी तेही नष्ट होतील. याच शिवगर्जना यात्रेला उत्तर देण्यासाठी आता शिंदे गटाकडून शिवधनुष्य यात्रेचं नियोजन केलं जात आहे. धनुष्य नीट उचला. रावणाने पण धनुष्य उचललं होतं, त्याचं काय झालं ते जरा रामायणातून समजून घ्या. बरं का? हां, करू द्या ना. असे ढोंग सोंग महाराष्ट्रात चालत नाहीत. महाराष्ट्रामध्ये सचोटी आणि प्रामाणिकपणा चालतो. आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही त्याच अग्निपरीक्षेतून बाहेर पडली वारंवार. तर ते अशा यात्रा बित्रा त्यांच्या काढत होत्या. त्यांच्या यात्रा म्हणजे माहिती आहे, सगळा पैशाचा खेळ असतो. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची काल बैठक झाली, त्यामध्ये पवार साहेबांनी तुम्ही जे वक्तव्य केलेलं होतं त्याबद्दल काही प्रमाणात नाराजी करू द्या ना. नाराजी हो, त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. पवार साहेब हे खूप ज्येष्ठ नेते आहेत. ते संविधान, घटना, नियम याबाबत जास्त जागरूक असतात. आणि शिवसेना आम्ही सगळे हे एका युद्धासाठी मैदानावरती उतरलेलो आहोत. त्याच्यामुळे थोडं विचारामध्ये फरक असू शकतो, पण आम्ही एक आहोत. तरीही काल माननीय पवारसाहेबांनी जी भूमिका मांडली आहे की जी हक्कभंग समिती स्थापन केली आहे विधिमंडळात, ती पक्षपाती आहे. त्याच्यामध्ये एकतर मूळ शिवसेनेचा एकही सदस्य त्यांनी घेतला नाही, आणि ज्यांनी तक्रारी केल्या त्यांच्या हातामध्ये हक्कभंग समिती देऊन तक्रारदारालाच न्यायाधीश करण्याचा जो प्रकार आहे हा लोकशाहीला धरून नाही, असं त्यांची भूमिका ती योग्य आहे. त्याच्यामुळे पवारसाहेबांनी नाराजी व्यक्त केली हे काय मी मानायला तयार नाही. त्यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली. नक्कीच
घाम फुटला आहे त्यांना कालपासून. कालपासून त्यांची जी थोडीफार झोप शिल्लक होती ती सुद्धा उडाली. कसबा हा पराभव तर त्यांचा झालेलाच आहे, पण चिंचवडलासुद्धा त्यांचा विजय झाला असं मी मानायला तयार नाही. भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली मतं आणि विजय उमेदवाराची मतंही पाहिली. राष्ट्रवादी काँग्रेस मागच्या निवडणुकीत मला वाटतं 44 ते 45 हजार मते त्यांना मिळाली होती, आणि ह्या निवडणुकीत लाखावर मतं एक महाविकास आघाडी म्हणून मिळाली. आणि भारतीय जनता पक्षाला आमच्यातलाच एक बंडखोर उभा करून थोडीफार मतविभागणी करण्यात त्यांना यश मिळाल्यामुळे तो विजय प्राप्त झाला. अन्यथा चिंचवडसुद्धा कसब्याच्याच मार्गानं गेला असता. कुठे असतात नाही मला माहित नाही, कुठे झाला हल्ला हा? शिवाजी पार्कवर ते नाही, कोणत्याही नागरिकावर या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे हल्ले होणं हे चांगल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं लक्षण नाही. कोणी असेल, सामान्य माणूस असेल, एखादा राजकीय कार्यकर्ता असेल, त्याला धमक्या देणं आणि मग मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगणं की हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे करतायत वगैरे, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या हल्लेखोरांना बळ मिळतं. अजिबात नाही, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था फक्त निवडणुका असल्या की त्या भागात गृहमंत्री जातात आणि संपूर्ण कायदा आपल्या हातामध्ये घेऊन तो आपल्या पक्षासाठी राबवतात. म्हणजे निवडणूक आयोगाप्रमाणे इकडली पोलीस यंत्रणासुद्धा हे अशा पद्धतीनं वागत असेल तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल. विधानसभा सचिवांनी आली असेल नाही आहे, पण मी अजून नोटीस वाचली नाही, माझ्या हातात नोटीस नाही पडली. नोटीस मी जेव्हा घरी जाईन, कार्यालयात जाईन, तेव्हा मी नोटीस पाहिन. माझ्या हातात जर इथे नोटीस आली असती तर मी इथून उत्तर देऊ शकलो असतो, मी बाहेर आहे. इतक्या घाईघाईनं कायदेशीर बाबींना उत्तर देता येत नाही, तुम्हाला माहिती आहे. कायद्याचं राज्य म्हटल्यावरती कायद्याचा नीट अभ्यास केला पाहिजे. धन्यवाद. ठीक आहे, या राज्यात सगळेच बेकायदेशीर सुरू असल्यामुळे, सरकारच घटनाबाह्य असल्यामुळे त्यांची प्रत्येक कृती बेकायदेशीर असणारच. त्यांचा कायद्याचा अभ्यासच कच्चा आहे, त्यांना कायदाच माहीत नाही. बेकायदेशीरपणे सत्तेवर बसलेले लोक आहेत, त्याच्यामुळे हे बघा. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विरोधी पक्षांना देशद्रोही म्हटलं ना, म्हटलंय ना. नंतर त्यांनी सारवासारव केली. मी तेच म्हणतोय की मी विधिमंडळाला त्यांचा विधिमंडळाचा अपमान होईल, आमदारांचा अपमान होईल असं काही विधान मी केलेलं नाही. एक विशिष्ट गट बरं का जो बेकायदेशीरपणे शिवसेना आमची आहे असं सांगतोय, त्यांना मी चोर मंडळ म्हटलं. त्यांनी पक्षाची चोरी करणं, धनुष्यबाण या चिन्हाची चोरी करणं आणि पुन्हा आम्ही शिवसेना असं सांगणं हे बेकायदेशीर आहे. आणि हे विधान मी बाहेर केलं, त्याच्यामुळे हक्कभंग होतो की नाही पाहावं लागेल. आणि अशा लोकांना अख्खा महाराष्ट्र आणि देश चोर म्हणतो आहे. हे फक्त एकाच पक्षापुरतं नाही, कोणत्या पक्षामध्ये अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांना लोक चोर आणि दरोडेखोरच म्हणतात. आणि हे बच्चू कडू यांना अडवून नांदेडला लोकांनी दाखवून दिलं आहे, त्याच्यामुळे मी माझी बाजू समर्थपणे मांडेन. आज याला उत्तर आलं नाही तुमच्याकडून, तर कारवाई होणार अशा पद्धतीचं हक्कभंग समितीकडून लेखी उत्तर आजच त्यांना अपेक्षित आहे. ठीक आहे, पाहू ना. का मला फासावर लटकवणार आहेत का? तर लटकावा, काय हरकत नाही. तेवढं शिल्लक आहे, आता तुरुंगात टाकून झालं, आता फासावर लटकावा. कसब्यात जरी भाजपची हार झाली असेल तरी पण आम्ही पुन्हा लवकरच येऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. पुढच्या मार्गाने की मागच्या दारानं? कसब्यात त्यांनी प्रयत्न केले येण्याचे, पण ते येऊ शकले नाहीत. आणि चिंचवडचा जो दरवाजा उघडला गेला तो फक्त जगताप जे आहेत त्यांच्यामुळे उघडला गेला, ते त्यांची जागा आहे. चला, धन्यवाद. नागालँडमध्ये आठवले गटाला नाही, हे जगातलं अरे मोठं आश्चर्य आहे की तिथे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही 7 जागा मिळाल्या, त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि महाराष्ट्रात जरी आठवले गटाला जागा मिळाल्या नसल्या तरी नागालँडच्या भूमीवर त्यांनी क्रांती केली, त्याबद्दल मी रामदासजींचं अभिनंदन करतो. चांगली गोष्ट आहे, आपल्याकडले पक्ष या राज्याबाहेर जाऊन
विजय प्राप्त करत असतील तर महाराष्ट्राचा गौरव आहे. साहेब नीलम गोरे यांनी देखील आता नोटीस काढलेली आहे काय एकंदरीत मला चला ओके.